तो व्हाट्सअप नंबर है 9420599। नमस्कार, माझं नाव प्रकट लोकांनी, वेलकम टू माय डेली व्लॉग। आणि सध्या मी आहे माझ्या टेरेसवरती, कारण परत ते दिवस परत आले आहेत, कारण मुंबईमध्ये परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, दिवसेंदिवस केसेस वाढत आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र वाढत आहेत, देशामध्ये पण वाढत आहेत। सो आयडियली जसं मी तुम्हाला बोललो, सध्या परत एकदा घराच्या बाहेर पडणं कमी करून टाकलेलं आहे, घर आणि टेरेस, ओके दॅट्स बेटर, आणि घरातूनच जास्ती जास्त ऑपरेट करतो आहे। आणि सध्या एवढी काही गरज पण नाही पडत आहे, कारण जसं मी तुम्हाला बोललो की आपला जो नवीन बिझनेस आहे तर त्याचं काम चालू आहे, त्याचा आता यूट्यूब पेज स्टार्ट केला आहे, फेसबुक पेज स्टार्ट केला आहे आणि इंस्टाग्राम पेज पण स्टार्ट केला आहे। त्याच्यावरती मेजरली आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत ना, ते शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये बनवणार आहोत, म्हणजे एक मिनिटाचा व्हिडिओ असेल, व्हर्टिकल व्हिडिओ असेल, जसं मी तुम्हाला बोललो। आणि हां, महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी मी आज ब्लॉग सुरू केला, तर आपली जे नाव आहे, ओके, या बिझनेसचं ते आता फायनल करून टाकलेलं आहे, पण ते नाव आहे ना ते तुम्हाला मी डायरेक्टली लॅपटॉपवरती दाखवेन, कारण ऑलरेडी त्याचं यूट्यूब पेज, जीमेल अकाउंट, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज पण स्टार्ट केलेलं आहे, तर त्यावेळी तुम्हाला ते नाव दिसेलच। माझा एक फोन नंबर पण आहे, तर त्याचाच आता एक व्हॉट्सअप अकाउंट स्टार्ट करतो। जास्त कॉल करू नका, जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल, जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन कंटिन्यू करायची असेल, तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करून माझ्यावर शेअर करू शकता। आणि तो नंबर माझ्याच मित्र आहेत, मिलिंद पडवळ, तुम्ही त्यांना ओळखता ऑलरेडी, त्यांचा कारचा पण बिझनेस आहे, तर त्यांच्याकडेच असेल, तर तेच हँडल करणार आहेत बेसिकली, कारण नाहीतर मग मला ऑपरेट करण्यास डिफिकल्ट होईल, कारण मला व्लॉग तर करायचेच आहेत, जे आपलं ब्रेड अँड बटर आहे सध्या। आणि त्याच्याशिवाय आता हा नवीन बिझनेस पण आहे, आणि अजूनसुद्धा काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला कळेलच। एक कमिटमेंट सर्टिफिकेट यायचं बाकी राहिलं आहे दुसऱ्या एका कामाबद्दलचं, खूप चांगलं काम आहे ते, आणि ते जर कमिटमेंट सर्टिफिकेट माझ्या हातामध्ये आलं 2-3 दिवसामध्ये, तर त्याच्या रिलेटेड पण एक इव्हेंट आहे। पण जेव्हा ते कमिटमेंट सर्टिफिकेट हातामध्ये येईल आणि इव्हेंट होईल, तर त्याचवेळी मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन, कारण कसं आहे की सध्या मुंबईमध्ये परिस्थिती नरम गरमच आहे, यू नेव्हर नो, कधी बोलतं लॉकडाऊन लागणार, कधी बोलतं लॉकडाऊन नाही लागणार। तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन लागेल आणि लॉकडाऊन लावणं वर्थ आहे का? ओके, कारण सध्या जी परिस्थिती आहे, कारण मी जेवढ्या जणांशी पण बोलतो ना की ज्यांना पण बरं नाही आहे, तर त्यांना एवढं सिव्हिअर नाही, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन झालेलं आहे। आय अंडरस्टँड, मी काय डिग्रेड नाही करत आहे ओमिक्रॉनची जी सिव्हिअरिटी आहे ना त्याच्याबद्दल, पण ओव्हरऑल मुंबईमध्ये वॅक्सिनेशन झाल्यामुळे ना, जे पण ओमिक्रॉनचे जे रुग्ण आहेत ना, ते 2-5 दिवसामध्ये बरे होतात, आणि क्रिटिकल झालेले ना खूप कमी आहेत। होतं की आत्ताच माझ्या एका मित्राचे रिलेटिव्ह आहेत, ओके, तर त्यांना बरं नव्हतं, ओके, आणि ते ताप त्यांना खूप जास्त आला आणि त्यांनी गोळ्या बिळ्या घेतल्या नाहीत प्रॉपरली, कामामध्ये बिझी राहिले, तर एका रात्री जरा जास्त झालं, तर त्यांना थोडं ॲडमिट वगैरे केलं आणि नंतर मग आता म्हणजे ते चाळीमध्ये राहतात, तर त्याच्यामुळे मी BMCवाले आले आणि त्यांनी त्यांना इकडेच आपल्याकडे कोविड सेंटर आहे तिकडे घेऊन गेले। आणि पण कोविड सेंटरमध्ये खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी खाली आहेत, ओके, म्हणजे आत्ता पण हॉस्पिटलायझेशनचा जो रेट आहे ना मुंबईमध्ये तो प्रचंड कमी आहे, ओके, पण तरीसुद्धा प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ना वॅक्सिनेशन, जर तुम्ही आत्ता पण वॅक्सिन घेतलं नसेल तर वॅक्सिन घ्या। माझे तर 2 वॅक्सिन झाले आहेत, पण आता जर मला कोणी बूस्टर डोस दिला ना, तरी मी पटकन जाऊन बूस्टर डोस पण घेऊन टाकेन, तरी तो सिनियर सिटिझन्स आणि जे मेडिकल्सचे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, तर त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे, तर आय होप ते पण घेतील। आणि जर तुम्हाला जर वॅक्सिनेशन मिळत असेल ना, तर प्लीज घ्या, कारण जर तुम्ही रेशो बघितलात ना, तर US जे ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत ना, त्याच्यामध्ये 90-95% ज्या डेथ झालेल्या आहेत, ओके, त्याच 90-95% लोकांनी वॅक्सिन घेतलं नव्हतं। म्हणजे विचार करा, वॅक्सिन हे केवढं इफेक्टिव्ह आहे, ताप काय, मला तर आयुष्यामध्ये किती वेळा आलेला आहे, सर्दी मला पण किती वेळा आलेली आहे, मला तर महिन्यातून एकदा सर्दी असतेच, त्यामुळे ताप आणि सर्दीच आपल्याला काय वाटत नाही। हां, हॉस्पिटलायझेशन झालं किंवा मग आपण जास्त सिरियस झालो किंवा डेथ झाली तरच प्रॉब्लेम आहे ना, तर ताप आणि सर्दी आपण अंगावरती काढू शकतो, याला घरामध्येच लोकं बरे होतात, तर पण त्याच्यासाठी वॅक्सिन घेणं मस्ट आहे। ज्यांनी ज्यांनी घेतलं नाही आहे, पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस नाही घेतला, त्यांनी दुसरा डोस जाऊन घ्या, त्यांनी एक पण नाही घेतला त्यांनी पहिल्यांदा जाऊन एक तरी घ्या। आणि मला वाटतं आता तर वॅक्सिन भरपूर अवेलेबल आहेत, ओके, तर तुम्ही पटकन जाऊन घेऊ शकता जिथे अवेलेबल असेल तिथे। आणि वन्स अगेन, जर तुमची मुंबईमध्ये एखादी प्रॉपर्टी असेल, म्हणजे तुमचं घर असेल किंवा तुमचं बंगलो असेल किंवा तुमची चाळीमध्ये रूम असेल किंवा तुमची कमर्शियल प्रॉपर्टी असेल, शॉप असेल, ऑफिस असेल, आणि ते जर तुम्हाला रेंटला द्यायचं असेल, तुम्हाला विकायचं असेल, तर मला तुम्ही नक्की DM करा, आणि लवकरच व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला अवेलेबल करून देईन। आणि बघूया, ऑफिसचं पण लवकरात लवकर वर्कआउट करायचं आहे, कारण घरातून ना जास्त वेळ बिझनेसचं काम होत नाही, लिमिटेशन्स येतात बरेचसे, तर त्याच्यामुळे जर ऑफिस झालं ना, तर ऑफिसमध्ये जाऊन शांतपणे जरा कामं करता येतील। तर बघूया, जर दहिसरमध्ये ज्या शक्तीनगर एरियामध्ये जर तुमचं शॉप वगैरे असेल ना, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, तर ते मी रेंटला घ्यायला रेडी आहे। आणि तर डायरेक्ट संध्याकाळची वेळ झाली आहे, आणि आत्ता जरा इकडे मी खेळतो आहे, बघा मच्छरदाणी लावली आहे आणि प्रणिशनिशन आहे, मच्छरदाणी नाही आहे, ऍक्च्युली टेंट आहे, आणि बघा खेळतो आहे, बघा 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 टेंट मध्ये काय करतात, नुसती गडबड चालली आहे,
आम्ही इकडे हे फ्रूट खातोय. हे फ्रूट कोणते तुम्ही सांगू शकता का? जरा आंबट गोड असतं. जरा आंबट गोड आहे पण कोणत्या ते कमेंट करून सांगा. आणि इकडे गडबड चालूच आहे. शने बघा, ऐ बघा, आता शने बघा, शने स्वतः खात नाही. ओके, शनाया घेऊ मी. शनाया, शनाया घेऊ मी. थँक्यू बेबी, थँक्यू, 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 थँक्यू बेबी, थँक्यू. एक अजून एक वन मोर शना. थँक्यू बेबी, थँक्यू. तर असं खातो मी हे फळ. कोणत्या कमेंट करून सांगा, आता बरोबर राहणार ती. शनाया फॉर मी, थँक्यू. गिव वन फॉर मामी. मामीला पण दिला तिने. भरवण्यात एक नंबर आहे, शेअर करण्यात मध्ये एक नंबर आहे. शेअर शनाया लाइक्स टू शेअर गम. हे व्हाई दिस, व्हाई दिस थिंग लाइक दिस. या हे, वाओ, दॅट्स व्हाई दॅट्स. आ, गिव इट टू मी. Today we are going to daddy. Thank you, baby. So already जसं मी तुम्हाला बोललो. Yes, baby. Oh, tent. Okay. जरा मी टेंट मध्ये थोडं खेळतोय आणि मग तुम्हाला दाखवतो की आपली जी. हा, बाय द वे, बाय, तुम्हाला सांगितलं नाही. What mommy gonna make today? French fries and ketchup. Okay, तर आता प्रेरणा फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. And now mama came. Mama is here. Mama came. Mama, we are in tent, Mama. We are in tent. And my laptop is also here. So, basically, French fries बनवणार आहे. तर फ्रेंच फ्राईज बनून झाला ना की त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो. आपलं जे नवीन युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्याशिवाय फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज रेडी आहे. आणि चला त्यासाठी आधी प्रगत आपल्याला बटाटे तासून देणार. हा, बटाटे तासून देणार आहे मी आता. ओके, कापून पण देणार आहे. कापून नाही देणार आहे मी, कापून प्रेरणा करणार आहे. तर मी तासून देणार आहे. ओके, सो प्रेरणा आता मला तासाला देईल धुवून वगैरे. आणि ऑफकोर्स तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायचे तर तुम्हाला बटाटे पण तासावे लागणार. आता बटाटे तासायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. तर जरा बटाटे तासून घेऊया, मग कटिंग करायचं आणि मग फ्रेंच फ्राईज. पनीशला पण फ्रेंच फ्राईज भरपूर आवडतात. फ्रेंच फ्राईज इज फर्स्ट इन पोटॅटोज. पोटॅटोज, यस, पोटॅटोज ने बनतात फ्रेंच फ्राईज. सी बघा, आता आपले बटाटे तासून झालेले आहेत आणि इकडे प्रेरणा आता त्याचा छोटे छोटे तुकडे करते. फ्रेंच फ्राईज इज इयर. ओके, आणि आम्ही जिंकलेलो आहोत कारण आमचे ऑलरेडी सगळे तासून झालेले आहेत आणि मामीचे अजून सुद्धा कटिंग करण्यात चालू आहेत. राईट पडे, वी बोन, राईट. या, वी हॅव लॉट ऑफ वन, वी हॅव लॉट ऑफ फ्रेंच फ्राईज. आज फ्रेंच फ्राईज भरपूर आहेत. या, बिकॉज वी हॅव 7 पीपल ॲट होम, वी गो नो नीड लॉट ऑफ फ्रेंच फ्राईज. ओके, सो लेट्स मेक संपर्शनाया संपर प्रणीश. प्रणीश लाईक टू ईट फ्रेंच फ्राईज विथ केचअप, राईट? यूएस वी ओनली डू इट इन शॅप. सो प्रणीशला माहिती आहे पोटॅटो पासून बनवतात, पण पहिल्यांदा बघतोय तो. आता बघा इकडे आपली बटाट्याची काप आता फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. फ्राय केल्यानंतर प्रेरणा काय करणार? त्याच्यात मीठ आणि पेरी पेरी मसाला टाकणार. अच्छा, मीठ आणि पेरी पेरी मसाला. आणि तू आता ऑलरेडी हे थंड करून घेतलं आहेस का? ऍक्च्युली कापल्यानंतर धुवून घ्यायचे आणि मग धुतल्यानंतर गार पाण्यात ते ठेवून द्यायचे. एकदम थंड चिल किंवा बर्फाचं पाणी असेल तरी चालेल. किती वेळ ठेवायचे? सो एक 20-25 मिनिटं ठेवायचे आणि मग ते चांगले सोक करून घ्यायचे आणि मग हवं तर त्याच्यावर वर कॉर्नफ्लॉवर थोडं टाकून फ्राय करायचं. मग आपले फ्रेंच फ्राईज रेडी होते थोड्या वेळात. सो भरपूर आहेत फ्रेंच फ्राईज आता आमच्याकडे आणि इकडे कॉर्नफ्लॉवर आहे. बघा, फ्रेंच फ्राईज आपले मस्तपैकी रेडी झालेले आहेत आणि एवढेच उरले आहेत कारण फटाफट ना सगळ्यांचे खाऊन संपले आणि मी जरा फोनवरती होतो. शनाया पण आली आणि शनायाने पण भरपूर फ्रेंच फ्राईज खाल्ल्यात. सो फ्रेंच फ्राईज खाऊन झाल्यात आणि एकदम ओसम झालेल्या, सगळ्यांना भरपूर आवडल्या. प्रणीशला पण आवडल्या, शनायाला पण आवडल्या आणि संपल्यात ऑलमोस्ट. आणि शनाया भरपूर एक्सायटेड आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता बिहाइंड द कॅमेरा. आणि आता महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला सांगणार होतो की आपला जे रिअल इस्टेटचा बिझनेस आहे तर त्या कंपनीचं नाव, तर त्या कंपनीचं नाव ना सिम्पलच ठेवलं आहे, प्रगत रियालिटी म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्याचं यूट्यूब चॅनल पण आहे, त्याचं फेसबुक पेज पण आहे, त्याचं इंस्टाग्राम पेज पण आहे. आणि त्याच्याशिवाय त्याची लिंक पण आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तिकडे जाऊन ऑलरेडी फॉलो करू शकता. आता सध्या व्हिडिओज नाही आहेत, व्हिडिओज यायला लागतील हळूहळू आणि कॉन्टेंट पण यायला लागेल. सो जसं मी तुम्हाला बोललो की इथे प्रगत रियालिटीचं यूट्यूब चॅनल आहे. ओके, सो याच्यामध्ये मोस्टली जसं मी तुम्हाला बोललो रिअल इस्टेट रिलेटेड व्हर्टिकल व्हिडिओज असणार आहे एका मिनटाचे. सो बेसिकली शॉर्ट्स असणार आहेत आणि त्याच्याशिवाय आपलं हे फेसबुक पेज प्रगत रियालिटी आणि हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट प्रगत रियालिटीचं. आणि त्याच्याशिवाय इकडे ईमेल आय डी पण आहे प्रगत रियालिटी @gmail.com. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच.
आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर. ओके, सो एक व्हॉट्सअप नंबर आहे, तर त्याच्यावरती कॉल करू नका. जर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असेल किंवा तुम्हाला रेंटला द्यायची असेल, म्हणजे तुमची रेझिडेन्शियल प्रॉपर्टी असेल किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, तर तुम्ही मला डिटेल मेसेज त्या व्हॉट्सअप नंबरवरती करू शकता. म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स, त्याचे फोटोज आणि तुमची सेलिंग प्राईस काय आहे ते, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मला सेंड करू शकता. तर व्हॉट्सअप नंबर आहे 9420599665. ओके, तर तो डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेलच, तर या व्हॉट्सअप नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला अजून अपडेट्स मिळत राहतील. आता तरी या व्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे प्रगत रियालिटी किंवा प्रगत रियालिटीचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, त्याचं ईमेल आयडी, त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करा, त्याला पण फॉलो करा. आणि जर तुमच्याकडे प्रॉपर्टीज असतील तर मला व्हॉट्सअपवरती पण डेफिनेटली मेसेज करा. व्हॉट्सअपवरती मेसेज करा. ओके, तो कॉलिंग नंबर नाही आहे, तो कॉल कोण उचलणार नाही, पण सध्या तरी तुम्हाला त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती रिस्पॉन्स नक्की मिळेल. नंबर परत एकदा सांगतो, 9420599665. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.